कदक प्रकार सांगलीत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ। महापालिका अंतर्गत असणाऱ्या सावली बेघर केंद्रात 37 जण कोरोना पॉझिटिव्ह। सांगलीत दुपारपर्यंत एकूण 44 जण कोरोना पॉझिटिव्ह। महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांची माहिती। सांगलीमधील महापालिका अंतर्गत असलेल्या सावली बेघर निवारा केंद्रातील 37 आणि अन्य 8 जण असे 44 जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत। याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी या केंद्रातील एक वयोवृद्ध व्यक्तीचा अहवाल देखील कोरोना पॉझिटिव्ह आला होता। याची संपूर्ण माहिती सांगली महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली। सांगली महापालिका क्षेत्रात दुपारपर्यंत 44 जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे। बेघर सावली निवारा केंद्र आमच्याकडं जवळजवळ तिथं 57 बेघर होते, लॉकडाऊनमुळं संख्या जास्त होती। आणि सिव्हिल हॉस्पिटलमधून 5 तारखेला एक पेशंटला इकडे आमच्या बेघर निवारा केंद्रामध्ये कुणीच नसल्यामुळे, बेघर नातेवाईक वगैरे कुणी नसल्यामुळं आमच्याकडे रेफर केलं। रेफर केलं त्यावेळेला तो काही कोविड पॉझिटिव्ह वगैरे असं काही त्याच्या डिस्चार्ज कार्डमध्ये नाही आहे। आणि नंतर तो पॉझिटिव्ह आला, त्यामुळं बेघर इथला स्वॅब आम्ही 3 दिवसापूर्वी घेतला होता, त्यामुळे तिथले जवळजवळ 37 पॉझिटिव्ह आलेले आहेत। ॲक्च्युली हे जे बेघर केंद्र आहे त्यातले बरेचसे लोक डिसओरिएंटेड आहेत किंवा अशा पद्धतीचे आहेत की ज्यांना पद्धतशीर त्यांचा नाव पत्ता पण नाही आठवत, आणि पण सगळे असिम्प्टमॅटिक आहेत। बेघर म्हणून आम्ही कुठल्याही बेघराला आजपर्यंत ट्रीट केलेलं नाही, आपलंच म्हणून ट्रीट केलेलं आहे, त्यामुळं तो काही विषय येणार नाही। यापुढेही कोरोना असला तरी आम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट देऊ। सगळे असिम्प्टमॅटिक आहेत, विशेष म्हणजे कुणालाही कसले सिम्प्टम्स नाही आहेत आत्तापर्यंत। आणि ते 37 आहेत, त्यापुढे सांगलीवाडीचं 1 आहे, मिरजेचे 2 आहेत आणि सांगलीचं आणखीन 1 आहे आणि सांगलवाडी 1 आहे। असे 44 आज पॉझिटिव्ह आलेले आहेत। बेघरांची संख्या जास्त आहे कारण ते एकत्र राहतात आणि त्यांना काही लांब राहणे, मास्क हे सगळं आम्ही प्रोव्हाइड केलेलं आहे, तथापि प्रत्येक क्षणी आपण त्यांना सांगू शकत नाही आणि ते डिसओरिएंटेड असल्यामुळं कधी कधी गप्पा मारत नसतात, असे सगळे विषय असतात, त्यामुळं झालेलं आहे। पण त्यांच्यावर ट्रीटमेंट नक्की होईल।